लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा कौल जनतेचा, स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू, एसटी स्टँड समोर दापोली. लोकसभेचा आजचा जो रत्नागिरी सिंधुदुर्गचा निकाल आलेला आहे, आमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने धक्कादायक हा निकाल आहे. जनतेचा विश्वास बसणार नाही असा हा निकाल आहे. या निकालामुळे विश्वासार्हता सरकारने गमावली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. निवडणूक चालू असताना एकतर्फी वातावरण निलेश राणेचं होतं, महाराष्ट्र सन्मान पक्षाचं सर्वत्र. ना त्यांचे त्यांचा प्रचार तसा झाला, ना जाहीर सभा झाल्या, ना टेबल लागले निवडणुकीच्या दिवशी. कार्यकर्ते त्यांचे दिसत नव्हते. अशा परिस्थितीत त्यावेळेला सर्वत्र वातावरण दोन्ही जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सीट येणार, खासदार निवडून येणार असं झालेलं वातावरण होत. त्यानंतर निवडणुकीत हे वातावरण होत. आजचा निकाल लागेपर्यंत कोणालाही जरी दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकाला विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की निलेश राणे निवडून येणार. अशा प्रकारचं वातावरण असताना हा जो निकाल आहे हा अपेक्षित नाही. मला तर अपेक्षित नाही. मी म्हणालो त्याप्रमाणे हा धक्कादायक निकाल आहे, माझा याच्यावर विश्वास नाही. आज जर ही परिस्थिती अशीच राहिली तर याच्यापुढे निवडणुका लढवायच्या की नाही हा प्रश्न आहे. कशा लढवायच्या? लोकांचं एक मत, लोकांनी बहुमताने निवडून देऊनही जो रिझल्ट लागतो तो मात्र विरोध मनाविरुद्ध लागतो, तर ती निवडणूक कशाला पाहिजे? तर मी या निवडणुकीच्या निकालावर समाधानी. हा आम्हाला तरी रुचणारा पटणारा असा हा निकाल नाहीये. या निकालामध्ये हेराफेरी दिसते. ज्या सीट सांगितल्या तसाच निकाल आला हे मला काय आश्चर्य वाटतं या सगळ्या गोष्टीच. आश्चर्य वाटत. लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा कौल जनतेचा, स्पॉन्सर्ड बाय कोकण काजू, एसटी स्टँड समोर दापोली.